इथून एक एंट्रन्स आहे, इथून पण एंट्रन्स आहे. तर यशवंत गडाचा असा हा एंट्रन्स आहे, तुम्ही बघू शकता. आणि पूर्णपणे जांभ्या दगडाचा असा हा किल्ला आहे. आलो आहे सनसेट बघायला. आणि नमस्कार मित्रांनो, तुमचं विष्णुराम आपलं कोकण स्वागत करतो राईड विथ कोकणकर युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, 21 डेच्या 11व्या दिवसात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आम्ही फॅमिली चाललोय फिरायला. सो आजचा व्हिडिओ हा पूर्णपणे फॅमिलीसोबत असणार आहे. तर कोण चाललो आणि कुठे चाललो तुम्हाला गाडीत बसल्यानंतर समजेलच. आता पहिल्यांदा कोण आम्ही चाललो त्यांची ओळख करून देतो. तर मित्रांनो, अशी आम्ही गाडी घेऊन चाललो आहे सगळेजण. कोण का कुठे कुठे बसले ते तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर सांगतो. चला जाऊया. तर मित्रांनो, आम्ही कोण चाललो ते तुम्हाला सांगतो. इथे आहेत भाऊजी, इथे आहे आरू. आरू हाय कर. हा, इथे आहे मोडके बाबा. इथे आहे आई. इथे आहे देवांश. इथे आहे दीदी. इथे आहे बल्या. इथे आहे दीदी. आणि असा तुमचा सर्वांचा लाडका मी. सो आता आम्ही निघालो आहे जाण्यासाठी. पहिलं जाऊ देवाचं दर्शन करायला, म्हणजे रेडीला गणपती बाप्पाचं. आणि त्यानंतर शिरोडा बीच. तर आजचा प्लॅन असा होणार आहे. सो आता निघाय. आणि इथे पप्पा आलेले आहे. तर मित्रांनो, फॅमिली सोबतच्या आजच्या या ट्रिप मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आजचा प्रवास हा 140 ते 150 किलोमीटर असा होणार आहे. आम्ही पहिल्यांदा जाऊ रेडीचा फेमस असलेला असा गणपतीच्या मंदिरामध्ये. आणि त्यानंतर तिथे जवळच यशवंतगड म्हणून आहे, त्या ठिकाणी भेट देऊ. आणि संध्याकाळी सनसेटला वेरागड बीचला जाऊ. तर असा आजचा हा प्रवास होणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाच चॅनलला सबस्क्राईब करा. मी येऊन पोहोचलो आहे मळगावमध्ये. हे माझ्या मामाचं गाव आहे मळगाव. आणि स्टार बेकरी ही दादाची बेकरी आहे. जर तुम्ही मळगावमध्ये कधी तरी आलात तर नक्की या ठिकाणी येऊन भेट द्या. असे खूप सारे आयटम्स या ठिकाणी भेटत असतात. हे बघा, चंकित आहे या ठिकाणी, जी उत्कृष्ट अशी फुगड्या घालत होती, तुम्ही बघितलं असाल. आणि इथे दीदी आणि इथे आरू. आरू काय पाहिजे ते घे तुला. सो आम्ही इथे थोडंफार खाऊ घेऊ आणि मग जाऊ. तर मित्रांनो, खाऊ वगैरे घेतलेला आहे आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. 40 किलोमीटरचा असा प्रवास आम्ही पार केलेला आहे आणि अजून 30 किलोमीटरचा तरी प्रवास राहिलेला आहे. सो आता आपण डायरेक्ट भेटूया तुम्हाला गणपती मंदिराकडे. रेडीचं गणपती मंदिर हे खूप फेमस आहे. तर रस्त्यातला सोबती वडापाव आणि ते थंड वगैरे आहे आणि सगळेजण त्याचा आस्वाद घेतात. वडापावचा, मळगावचा, आईच्या माहेरचा असा वडापाव आहे. त्यामुळे आईने 2-2 असे वडापाव घेतलेले आहेत आणि खाते. आणि पाठीमागे पण मल्लो पण असा खातोय. आणि इथे दोघं जण बघतायत बाहेरचं निसर्गरम्य वातावरण. आणि दीदीने पण खाल्लं नाही, दीदी थंडा पिते. सो आता हे खातो आणि मग पुढच्या प्रवासाला निघू. आणि आरूचं फेवरेट आईस्क्रीम. सर्दी झाले तरी पण ऐकत नाही, पाहिजे त्याला आईस्क्रीम. आणि असं हे सावंतवाडीच रेल्वे स्टेशन. कोल्ड ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे, वडापाव ब्रेकफास्ट झालेला आहे. आता कोल्ड ड्रिंक ब्रेक.
दुपारचं जेवण लगभग 60 ते 65 किलोमीटर अंतर आम्ही पार केलं आहे आणि येऊन पोचला आहे तो शिरोडामध्ये। तर शिरोडापासून गणपती मंदिर हे अवघ्या 10 ते 15 मिनटावर आहे, म्हणजे 4 ते 5 किलोमीटर आहे। सो आता आपण लवकर जाऊया गणपती मंदिराकडे। आलं मंदिर आहे बघ, गणपती बाप्पाचं तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे रेडीला गणपती मंदिराकडे। तो गाडी वगैरे इथे पार्क केली आहे आणि काही मिनिटांमध्ये आम्ही जाणार आहोत बाप्पाच्या पाया पडण्यासाठी। तर देवाच्या दर्शन घेण्यासाठी सगळेजण सज्ज झालेले आहेत आणि सगळे आता एक एक करून निघत आहेत। तर मंदिराच्या सुरुवातीला जसं स्वामी समर्थांचा मठ आहे, तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहे रेडीच्या गणपती मंदिराकडे। स्वयंभू असं हे गणपती मंदिर आहे आणि त्या ठिकाणी आता आम्ही पोहोचलो आहे। आता थोड्याच वेळात मंदिराच्या आत प्रवेश करू आणि हे कम्प्लीट पायऱ्या आहेत ते नवीन आताच बनवलेले आहे। तर पूर्ण शांतमय असं हे वातावरण आहे आणि आता वाजले दुपारचे 2। आणि मंदिराच्या समोर जशी तुळशी वृंदावन आहे, आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करू। आणि आम्ही हे घराकडूनच आणलेलं आहे, असं पूजेचं सामान आहे ते। आता तिथे नारळ वगैरे ठेवू, असं हे मंदिराच्या आतमधलं गाभार आहे आणि असं हे मंदिराच्या आतमध्ये आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे मंदिर आहे। आणि सुरुवातीला तसा हा असं आणि या गणपतीचा इतिहास या ठिकाणी असा लिहून ठेवलेला आहे, तुम्हाला दाखवतो। तर या मंदिराचा इतिहास असा आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि नक्की वाचा। आणि देवांश आणि आई इथे आहेत, तर सगळेजण या ठिकाणी बसले आहेत। तर मित्रांनो गणपती जर बघून झालो, आता गणपतीच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे तो तुम्हाला दाखवतो। इथून एक एंट्रन्स आहे, इथून पण एंट्रन्स आहे। आणि पूर्णपणे क्लीन असा एरिया आहे, कुठेच तुम्हाला कचरा वगैरे काय दिसणार नाही। आणि असा हा आजूबाजूचा परिसर आहे।
आणि याच्या या साईडला बीच आहे, त्या साईडला पण जाता येतं बीचवर. बघा किती सुंदर असा आजूबाजूचा परिसर आहे आणि पूर्णपणे शांतता आहे. पक्ष्यांची किलबिलाट ऐकायला येते. तर तुम्ही बघू शकता आता आपण बरोबर मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आलेलो आहे आणि यांनी मंदिराच्या बाजूने अशी फुलझाडं वगैरे लावलेली आहे, त्यामुळे दिसायला हे मंदिर आहे ते खूपच छान वाटतं आणि शांततामय असल्यामुळे अजूनच एक त्यामध्ये रंग देते. तर असं हे मंदिर आहे आणि हे स्वयंभू असं मंदिर आहे. तर तुम्ही नक्की कधीतरी आलात रेडी या गावामध्ये तर नक्की येऊन भेट द्या. मंदिर तुम्हाला 100, 200, 300, 400, 500 टक्के आवडेल एवढी गॅरंटी आहे. इकडनं पण एक एंट्रन्स आहे आणि असा आजूबाजूचा परिसर. आणि आता आपण फ्रंट साईडला आलेलो आहे. खरंच खूप सुंदर असा हा हे मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर देखील आहे. तर या ठिकाणी सगळेजण असे बसलेले आहेत गप्पा गोष्टी मारूत. थोडा वेळ शांत या ठिकाणी बसू आणि मग दुसऱ्या ठिकाणी जायला निघू. तर एक अर्धा तास वगैरे आम्ही राहिलो या ठिकाणी बाप्पाच्या सान्निध्यामध्ये आणि आता दुसऱ्या ठिकाणी जायला निघालो. आय थिंक यशवंतगडाकडे आता आम्ही जाणार आहोत. स्वतः निघूया. तर आता आपण फायनली गाडीमध्ये आलेलो आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी निघतो. पुढे दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे यशवंतगड. त्या ठिकाणी आता आम्ही जाऊ आणि मग अशी वडापाव खाल्ला नव्हता, आता खाते, आता भूक लागली तिला. ते पाठीमागे दोघ अस आणि आम्ही ते बाकी सगळे जण बसलो प्रसादी म्हणून लाडू घेतलेले. ते आता घरी न्यायचं सोडून नित्यच खात आहेत लाडू. आणि असे हे दोन गाड्या जे माझे फेवरेट आहेत. आणि आता आम्ही पोहोचलो आहे यशवंत फोर्ट कडे. असा समोरच आहे यशवंत फोर्ट. तर यशवंत गडाचा असा हा एंट्रन्स आहे तुम्ही बघू शकता आणि पूर्णपणे जांभ्या दगडाचा असा हा किल्ला आहे. आणि यशवंत गडाची रचना अशी काही आहे. बघा खूप सुंदर असा. आणि हे बाबूलानी घेऊन येतात दमलेत. आणि पुढे नवीन आहेत ते हुरुरुने पुढे जात आहेत. अडे अडे जा. तर हे बघा असे सर्वजण आम्ही जायला निघालो आहे. थोडं पुढे आल्यानंतर असं काही दिसतं पाहायला मिळतं आणि खूप सुंदर असा हा गड आहे तुम्ही बघू शकता. आणि चार पायऱ्या चढल्यानंतर यांची हालत बघा कशी झालेली आहे ती. आणि थोडं पायऱ्या चढून आल्यानंतर असं काही तुम्हाला बघायला मिळतं या गडाचं. आपण सविस्तर हा गड नंतर फिरणार आहोत. आता फॅमिली सोबत फिरायला आलोय म्हणून तुम्हाला हायलाइट्स दाखवतो. आणि थोडा वेळ ट्रेक करून आल्यानंतर आपल्याला आता समुद्राचा व्ह्यू दिसणार आहे. सो आपण त्याच ठिकाणी जायला निघतो आणि बाटी मागून सगळेजण येत आहेत. साहिल आहे तो पुढे गेलेला आहे आणि आता तुम्हाला थोड्याच वेळात समुद्राचा व्ह्यू दिसणार आहे. चला खूप एक्साइटमेंट आहे. आणि असा काही व्ह्यू तुमच्या समोर आहे बघा. खालसून होते बघा ती ना खाल त्या विचार लावचा.
आणि अति समोर खालचून रस्तो जा पूर्ण तो. तर असा पूर्णपणे यशवंत गड आहे. एक आजूबाजूला पूर्णपणे अशी झाडं झुडपं आहे. क्लीन वगैरे काय एवढं केलेलं नाही आहे. बघा तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचा यशवंत गड हा फिरून झालेला आहे. सो आता दीदी आणि सगळे जण खाली गेलेत गाडीमध्ये बसण्यासाठी, कारण छोटे होते त्यामुळे आम्ही आता इकडचा बऱ्यापैकी फिरून घेतला आणि आता चाललो आहे शिरोडा बीच वरते. सो आता डायरेक्ट आम्ही तुम्हाला गाडीकडे. फायनली आपण गड उतरून आलेलो आहोत आणि बाकीचे सर्वजण गाडीत बसलेत. आता आपण पण जाऊ. तर मित्रांनो, आम्ही सर्वजण येऊन गाडीत बसलोय. आता आम्ही निघालो आहे शिरोडा बीच वर. सो आता डायरेक्ट तुम्हाला शिरोडा बीच वरच भेट. कोण रे बघतो तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहे वेरागर बीचला आणि असं हे तुमच्या समोर आहे. मामा ना सगळ्यांना नाव घेऊन नको विसरलो. मामा येणार आहे तो. मामा अरे कुठे आलास माहितच नाही तुला. अरे देवा. तर मित्रांनो, आम्ही काय काय खाण्यासाठी आणलेलं आहेत आणि आता इथे बसून खाणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला हे शिरोडाचे वेरागल बीच आहे ते दाखवतो. हे बघा, याचे स्नॅप बीप काढत आहेत. आणि असं हे शांततामय असं वातावरण आहे आज, कारण आज ऑफ डे आहे. सॅटरडे संडेला या ठिकाणी सुट्टी असल्यामुळे इथे खूप गर्दी असते. आज गर्दी नाही आहे. आणि असं हे बीच आहे, बघा किती सुंदर आणि क्लीन असं बीच आहे. इथे उंट वगैरे आहेत आणि अंघोळ देखील करतायत. थोड्या वेळानंतर आम्ही खाली जाऊया आणि मग तिथे गेल्यावर दाखवतो. तोपर्यंत तिथे काय काय आतमधलं सामान काढतात ते त्यांना काढण्यास मदत करतो. चलो अरे किसर घालूया, किसर घालूया. तर मित्रांनो, आम्ही ही जागा फायनल केली आहे, कारण इथून समोरचा बीचचा व्ह्यू देखील भेटतो. सो हा व्ह्यू बघत बघत आपण खाऊ शकतो. सो असे या ठिकाणी ताडपत्रे आहेत ते पकडत आहेत. तर आपण उसळ तेवढी आणली नव्हती, ती आता या ठिकाणी भेटलेली आहे. ते साहिलने आणलेली आहे आणि त्या डब्यात काय काय आहे. सो आता इथे खाऊ पहिल्यांदा आणि त्यानंतर एन्जॉय करायला बीचवर जाऊ. आरू आता आम्ही काय करतो या ठिकाणी. आता जेवणार आहोत आम्ही आणि असे सगळेजण बसले जेवायला आणि जेवणाची तयारी सुरू आहे. जेवण प्रत्येकाला वाढत आहेत. या ठिकाणी खूप सारे मेनू आहेत जे आता आम्ही खातो. तर असे जण सगळेजण आम्ही बीचच्या साईडलाच बसलेलो आहे जेवण करण्यासाठी. तर जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आता आणि आता निघालो आहे सनसेट बघायला आणि बीचच्या काठावर. चलो. आणि आरो आणि भाऊजी पाण्यात उतरलेले आहे. आणि असा सनसेट इथे आहे साहिल. तर मित्रांनो, फायनली आपलं बीच वर फिरून वगैरे झालेलं आहे आणि आता वाजले 6. सो आता आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी. सगळ्यांनी पॅकअप वगैरे केले. आता सगळे जण जातील गाडी करे आणि मग तिकडनं आम्ही निघू डायरेक्ट घरी जायला. तर आता परतीच्या प्रवासाला आम्ही सुरू केले आहे. मस्तपैकी फिरून आज झालो पूर्ण. आजचा दिवस खूप आनंदात आणि आनंदमय वातावरणात गेला. आता शिरोड्याला टाटा बाय बाय करतो आम्ही आणि निघालो आता आंबोलीला जायला. तर मित्रांनो, फायनली घरी येऊन पोहोचलेलो आहे. तर आजचा व्हिडिओ आम्ही इथे एंड करतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पुन्हा भेटू उद्या जसा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय बाय.